बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद शहरातील रिक्षांची दरवाढ जाहीर केली आहे. 2015 मध्ये झालेल्या दरवाढीनंतर 7 वर्षांनी भाड्यात 30% वाढ करण्यात आली आहे. येत्या गांधी जयंतीपासून म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून ही भाडेवाढ लागू होईल. आधीच खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या औरंगाबादकरांना यामुळे आता आपला खिसाही रिकामा करावा लागणार. अर्थात ही भाडेवाढ आर्थिकदृष्ट्या विवंचनेत असलेल्या शहरवासियांसाठी कमरतोड अशीच ठरणार आहे. दुसरीकडे 2015 नंतर इंधन दरात झालेली वाढ लक्षात घेता ती गरजेची देखील होती अशी मागणी रिक्षा चालक संघटनेकडून करण्यात येत होती. ती पूर्ण झाल्याने आता आमचे संसार सुखावले असे ते म्हणतात. रिक्षा मीटरप्रमाणे जर सुरू झाल्या तर 5 किलोमीटर प्रवासासाठी तब्बल 98 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे. ते कसे आम्ही तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. त्यातून रिक्षा चालक आणि प्रवाशी कसा मार्ग काढतात तेही स्पष्ट करतो. नमस्कार, मी भरत सूर्यवंशी, आपण बघत आहात एमसीएन न्यूज. चला तर मग जाणून घेऊया शहरातील वाढलेले रिक्षांचे दर आणि त्याच्या नफा तोट्यांचे समीकरण. मीटर रिक्षांमध्ये बसवल्यानंतर पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 26 रुपये, नंतरच्या प्रत्येकी 1 किलोमीटरसाठी 18 रुपये, म्हणजेच अवघे 5 किलोमीटरसाठी तुम्हाला 98 रुपये मोजावे लागतील. त्यावर रिक्षा चालकांकडे पर्याय तयार असतो, तो म्हणजे शेअरिंग रिक्षा. 5 किलोमीटरसाठी तो 6 प्रवासी रिक्षा घेतो आणि प्रत्येकी 30 रुपये सध्या आकारतो. त्यावर रिक्षा चालकांकडे पर्याय तयार असतो, तो म्हणजे शेअरिंग रिक्षाचा. 5 किलोमीटरसाठी तो 6 प्रवासी रिक्षा घेतो आणि प्रत्येकी 30 रुपये सध्या आकारतो, म्हणजे त्याने वसूल केले 180 रुपये. रात्री 12 वाजेनंतर जेव्हा एखादी रेल्वे शहरात येते तेव्हा भाड्याचे दर विचारू नका. रेल्वे स्थानकाहून सिडको जाण्यासाठी थेट 500 रुपये आकारले जातात. तर आता तुम्हीच ठरवा, खरे रिक्षा चालक तोट्यात आहेत का? एकेकाळी आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढणारे शहर असा अभिमानास्पद उल्लेख होत असलेल्या आपल्या या ऐतिहासिक शहराची वाढ पुढे काहीशी रेंगाळली असली तरी शहराची लोकसंख्या, परिसरात होणारी लोकसंख्या वाढ, तसेच बाहेर गावाहून येणारे प्रवासी, यामुळे शहरात किमान 10 लाख जण रोज प्रवास करतात असे खासगी संस्थांच्या आकडे सांगतात. तर विचार करा, 10 लाख प्रवाशांची ये जा करण्यासाठी किती वाहने लागतील, याचाही विचार करणे स्थानिक प्रशासनाला गरजेचे आहे. चला तर मग स्थानिक प्रवासी यांचे पर्यायाचे चित्र काय आहे ते बघूया. शहरात नोंदणीकृत अशा 22,000 रिक्षांची नोंद आहे. कालबाह्य ठरलेल्या तसेच नोंदणी नसलेल्या 5,000 रिक्षा रस्त्यावर धावतात असा प्रशासनाचा कयास आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटीत रिक्षाशिवाय शहर असे नियोजन करताना सध्याची प्रवासी लोकसंख्या लक्षात घेता 650 बसेस रस्त्यावर हव्यात असे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात 100 बसेस या प्रकल्पाअंतर्गत खरेदी करण्यात आल्या आहेत आणि येथील ढिसाळ नियोजनाची परिणिती म्हणजे फक्त 50 बसेस आता धावतात. कोरोनापूर्वी 100 बसेस धावत होत्या, त्यानंतर त्या 2 वर्षे एका जागी उभ्या राहिल्या, त्यानंतर पुन्हा सुरू करत असताना कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्याने अनेकांनी संप पुकारला. याला प्रशासनाने अर्थात स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने गांभीर्याने घेतले नाही. परिणामी आज घडीला फक्त 50 बसेस शहरात धावत आहेत. परिणामी प्रवाशाला शहरात प्रवासासाठी रिक्षांशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. याचा पुरेपूर फायदा रिक्षा चालकांकडून घेण्यात येतो. मनमानी भाडे आकारले जात आहे, याला पायबंद घालण्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे म्हणजेच RTOचे काम आहेत, परंतु तसे होताना दिसत नाही. आता भाडेवाढ करताना जे दर सांगण्यात आले आहे ते रिक्षांना मीटर आहे असे समजून गृहित धरण्यात आले. प्रत्यक्षात शहरातील रिक्षांना मीटरच नाहीये हे सर्वश्रुत आहे. सर्वत्र शेअरिंग रिक्षांचाच सुळसुळाट आहे. भाडेवाढ रिक्षांची मग सिटी बसचा उल्लेख का बरे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर प्रवाशांनो, जर पूर्ण क्षमतेने म्हणजेच 650 तर सोडाच 200 बस आज घडीला रस्त्यावर धावल्या तर निम्म्याहून अधिक प्रवासी बसमधून प्रवास करतील. रिक्षात कायम रेटारेटीने प्रवास करावा लागतो. क्षमता 3 जरी असली तरी 6 प्रवासी यात बसवल्याशिवाय रिक्षा चालक फिरत नाही. दुसरीकडे बसमध्ये गर्दी असली तरी उभे राहणे तुलनेने सुलभ राहते. आणखीन प्रवाशांसाठी ही बस तात्काळ थांबत नाही. राहिला भाड्याचा प्रश्न, तर हे भाडे सध्या रिक्षा आकारत असलेल्या भाड्याच्या नक्कीच निम्मे आहे, परंतु तसे करण्याकडे एकीकडे शहरात प्रवाशांना सुविधा देण्यात अपयश येत असताना सिटी बसच्या व्यवस्थापनाने थेट ग्रामीण भागात ही सेवा सुरू केली. तेथील रिक्षा तसेच काळी पिवळी चालकांनी त्याला आक्षेप घेतला, पण ज्यांच्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात आली त्यांना सुविधा देत नसताना ग्रामीण भागात घुसखोरी कशासाठी या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने अखेर दिले नाही. या सर्व गुंतागुंतीमुळे औरंगाबादकरांना आणखीन काही वर्ष तरी अंतर्गत प्रवासासाठी
रिक्षांवरच अवलंबून राहावे लागणार आहे हे नक्की आहे। यातून सुटकेचा मार्ग एकच, तो म्हणजे मुंबईतील बेस्ट प्रमाणे काही मिनिटाला प्रत्येक रस्त्यावर बस धावणे। 650 बस जर दिमतीला दाखल झाल्या तर ते शक्य होईल, अन्यथा रिक्षांची भाडेवाढ ही आपल्याला सोपा विषय आहे। भाडेवाढमध्ये सामान्य रडले जातो असे आपण तिकडे म्हणत असतो, तरी रिक्षा चालकांचा विचारही व्हायला हवा। त्यांच्याही रिक्षा जवळपास 2 वर्ष घरासमोर उभ्या होत्या। दुसरीकडे कोरोना संपल्यानंतर इंधनाचे दर त्यांच्याही आवाक्याबाहेर गेले होते, त्यामुळे जुन्या भाड्यातच नव्या दराने इंधन खरेदी करून रिक्षा चालवणे जिकरेचे झाले होते। तुर्तास 30% भाडेवाढ देण्यात आली असली तरी त्यावर रिक्षा चालक समाधानी नाहीये। दुसरीकडे 30% वाढ म्हणजेच अरे बापरे अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून येत आहे। हा वाद कायम चालणार आहे, परंतु बसेसची सुटका वाढल्याशिवाय यातून सुटका नाही हे मात्र नक्की। तर यावर काही संमिश्र प्रतिक्रियाही आपल्याला बघायला मिळाली। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला आमच्या वेबसाईटवर देखील बघायला मिळेल। धन्यवाद।